आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा युनिक इन्फॉर्मेशन हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. उन्हाळ्यापासून बचाव करण्याकरिता आपण काय केलं पाहिजे, त्याचबरोबर उन्हाळा सुरू झाला की चेहरा हा काळसर पडतो, त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये अनेक बदल हे दिसून येतात, त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. उन्हाळ्यात अनेक त्रास होऊ शकतात आणि उन्हाळा लागल्यापासून त्याचबरोबर अन्नातून मोठ्या प्रमाणामध्ये विष बाधा होण्याचे सुद्धा प्रमाण हे वाढत असते. उन्हाळा हा ऋतू कृतिशील राहण्यासाठी पूरक असतो. थंडीमध्ये मस्त आपल्याला चांगलं वाटतं, परंतु उन्हाळ्यामध्ये अनेक त्रास हे होतात. उष्णघात तर उन्हाळा आल्याबरोबरच घेऊन येतो, मात्र उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी ही व्यवस्थित नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा डिहायड्रेशन हे होऊ शकतं. त्यामुळे आपण निष्काळजीपणा न करता विशेष खबरदारी जर घेतली तर उन्हाळा हा आपला आनंददायी जाऊ शकतो, कोणताही त्रास आपल्याला होणार नाही. याकरता खाण्यापाण्यामध्ये आपण जास्तीत जास्त भाज्या जसं की पडवळ, भोपळा, काकडी, टोमॅटो, पालक यासारख्या भाज्याचा आहारामध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहणार आहे. तंतुमय भाज्याचे सेवन केल्यास उन्हाळ्यात त्याचा उपयोग आपल्याला होत असतो. या भाज्या उन्हाळ्यात पचणेही सोपे असते. फळे खायची इच्छा जर झाल्या तर टरबूज, काकडी यासारखी फळं आपण खायची आहेत. गोड आणि आंबट फळं आपण खाल्ल्यास उन्हाळ्यात शरीराचे संतुलन राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात ॲव्होकॅडो, चेरी, द्राक्ष, अननस, आंबा आणि टरबूज इत्यादी फळंसुद्धा उत्तम आहेत. त्याचबरोबर नारळाचं पाणी, त्याचबरोबर हिरव्या शेंगा सेवन केल्या तर त्याचा फायदा आपल्याला अजून जाणून येतो. तर दिनक्रम आणि आहार आपला कसा असला पाहिजेत, प्रत्येक ऋतूचे एक वैशिष्ट्य असते, त्यानुसार माणसाने स्वतःला बदलायला हवं. त्यामुळे उन्हाळ्यात दिनचर्येचा थोडा थोडा बदल आपण करणं गरजेचं आहे. या काळात उपाशीपोटी बाहेर जाऊ नये, त्यामुळे उष्णघाताचा त्रास होऊ शकतो. याच काळात शिळे अर्धवट शिजलेले पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात आणि त्याने विषबाधासुद्धा होते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे अन्नातून विषबाधा आणि हीट स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे ताजे शिजवलेले, साजूक ठेवलेले आणि स्वच्छ हाताने बनवलेले आहार आपण सेवन करणं खूप गरजेचं आहे. बाहेरचे जंक फूड, कापलेली फळे खाणं आपण टाळलं पाहिजे, त्याचमुळे विषबाधा होऊ शकते. त्याचबरोबर जास्तीत जास्त ज्यूसचा वापर, दहीचा, ताकचा वापर आपल्या आहारामध्ये आपण नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. हीट स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी शरीराला पाण्याची कमतरता भासू नये, याकडे आपण विशेष लक्ष द्यायचं आहे. दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहायचं आहे. उन्हात जाणे टाळायचं आहे. चहा कॉफी घेण्यापेक्षा विविध सरबते, फळाचा रस, ऊसाचा रस आपण प्यायचा आहे. पाण्याऐवजी वेगळे काही हवे असल्यास हे पर्याय आपल्याला उत्तम आहेत. त्यामुळे उन्हाळ्याशी सहजपणे आपण दोन हात करू शकता. थंड पदार्थ जसे की दही, ताक, लस्सी, आईस्क्रीम यासारखी पदार्थसुद्धा आपण घ्यायचे आहेत. त्याचबरोबर धने आणि पुदिन्याची चटणी आपण उन्हाळ्यामध्ये आवश्यक सेवन करा, शरीर आपलं थंड राहील. उन्हाळ्यातील पारंपरिक आहाराला उत्तम असा पर्याय हे आहे, सरबतात किंवा चटणीमध्ये पुदिना घालावा. पुदिना शरीरासाठी अतिशय उत्तम असतो. उन्हाळ्याचा मौसम हा शारीरिक कसरती आणि बाह्य कसरतीसाठी चांगला ऋतू आहे. सकाळी 10 ते 2 या काळात अतिव्यायाम केल्यास आजारपणही येऊ शकते, त्यामुळे हा काळ आपण टाळायचा आहे. त्याचबरोबर योगामुळे सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये आपलं शरीर हे थंड ठेवू शकतो. सौंदर्याकडे लक्ष द्यायचं झालं तर उन्हाळ्यात त्वचेसंदर्भात समस्या ह्या समोर येत असतात. केस आणि त्वचा यांचे उन्हाळ्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे उत्तम उपाय आहेत. या दिवसामध्ये चेहऱ्यावर काळेपणा आणि घामामुळे ब्लॅक हेड किंवा व्हाईट हेड्स येतात, त्यामुळे चेहऱ्याची त्वचा कोमल आणि स्वच्छ ठेवणे आव्हानच आहे. पण काही फेस मस्कमुळे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. आंघोळीच्या पाण्यात संत्र्याची साल किंवा लिंबाची साल, गुलाबजल किंवा कडुलिंबाचे पाने टाकलीत तर घामाची दुर्गंधीही कमी होते आणि आपली स्किन ही ताजी तजेलदार राहते. त्याचबरोबर मुरूम, फुटकळ्या यामुळे येत नाहीत. कडुलिंब आणि पुदिना यांची पाने उकळून ते पाणी थंड करून आंघोळ करता येते आणि यामुळे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा रिझल्ट हा मिळत असतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स ज्या आहेत, सनस्क्रीन, लोशन आहेत, हे सुद्धा लावून आपण बाहेर जाऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा धोका
म्हणजे डिहायड्रेशनचं आहे, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये 2 ते 3 लिटर पाणी गेलंच पाहिजेत दिवसातून, याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये बाहेर जात असताना स्कार्फ बांधून, त्याचबरोबर कपडा बांधून आपण गेलं पाहिजेत. ए सीमधून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर लगेच ए सीमधून बाहेर निघता आपण थोडी नॉर्मल वातावरणामध्ये जाऊन नंतर आपण बाहेर उन्हामध्ये निघायचं आहे. जी सनस्क्रीन लोशन आपण वापरणार आहोत ते SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचं असणं खूप गरजेचं आहे. UV आणि UVB किरणापासून संरक्षण देणारी ही क्रीम्स आपल्याला कुठेही मिळते. त्याचबरोबर बाहेर जात असताना गॉगल टोपी हे आपण घातलं पाहिजे. ताजी फळं आणि भाज्या यांचं सेवन जास्तीत जास्त आपण केलं पाहिजेत. आहारामध्ये टोमॅटो काकडीचं सेवनसुद्धा जास्त केलं पाहिजेत. मध्ये तसंच सोड्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे कमी होऊन डिहायड्रेशनचा त्रास जास्त होते, त्यामुळे आपण मध्य आणि सॉफ्ट ड्रिंक ह्या उन्हाळ्यामध्ये सोडल्या पाहिजेत किंवा त्याचं सेवन हे केलं नाही पाहिजेत. त्याचबरोबर उन्हाळी दिवसामध्ये मित्रांनो आपण कॉटनचे कपडे घातले पाहिजेत, जेणेकरून आपलं शरीर हे थंड राहील. घाम जरी आला तरी तो त्या कपड्याच्या मार्फत शोषला जाईल. दुपारी 12 ते 3 दरम्यान उन्हात आपण फिरणं टाळावं. जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर आपण खिशात एक कांदा ठेवा, कांद्यामुळे सुद्धा कधीही ऊन लागत नाही. त्याचबरोबर आपल्याला जर थंडावा पाहिजे असेल तर कांदा आणि पुदिना याची एक पेस्ट बनवा आणि ती उन्हातून आपण आले असाल तर 10-15 मिनिटाच्या नंतर फॅनमध्ये थांबल्याच्या नंतर आपण हलक्या हाताने शरीरावर त्याची मसाज करून घ्या, त्यामुळे सुद्धा शरीर हे थंड राहतं. अशा प्रकारे जर आपण थोडी जरी काळजी घेतली तर आपण उन्हापासून किंवा उन्हाळ्यापासून चांगल्या प्रकारे आपल्या स्वतःचं संरक्षण हे करू शकतो. काही आयुर्वेदिक टिप्ससुद्धा आहेत. उन्हाळ्यात बाहेरच्या काही गोष्टी करण्यात मजा येते, पण त्यासाठी अगदी सकाळ आणि संध्याकाळ ही वेळ निवडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण मसालेदार खारवट पदार्थ शक्यतो खाऊ नका. त्याशिवाय बडीशेप, लिंबाचा रस इत्यादीचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. बार्लीचे पीठ आणि कांद्याची पेस्ट अंगाला लावल्यास उष्णघाताच्या त्रासाला लवकर आराम मिळत असतो. कधीकधी आपल्याला उन्हाळी लागते, अशा वेळेस काय करायचं आहे की बार्लीचं पीठ आणि कांद्याचा पेस्ट हा जर आपण अंगाला लावला तर पूर्णपणे आपलं ऊन हे निघून जातं. त्याचबरोबर उन्हाळी जर लागली असेल तर काय करायचं आहे, बेबीवर थोडं मीठ टाकायचं आहे, थोडं पाणी टाकायचं आहे आणि ओला रुमाल करून पूर्ण शरीर पुसून टाकायचं आहे. असं जर आपण फॅनखाली ठेवून 5 ते 10 वेळेस केलं तर पूर्णपणे आपलं ऊन हे निघून जातं.